कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर आता 20 जूनला सुनावणी होणार आहे. शेगा पक्षाचे माजी आमदार आणि कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष असलेल्या विवेक पाटील यांना सुमारे 550 कोटी रुपयांचा घोटाळा केला प्रकरणी 3 वर्षापूर्वी ईडीने अटक केली होती. विवेक पाटील यांनी जामिनासाठी अर्ज केला असला तरी त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढतच चालला आहे. आता त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर 20 जून रोजी होणार आहे. उच्च न्यायालयात बुधवारी न्यायाधीश चव्हाण यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत पुढील तारीख देण्यात आली. विवेक पाटील यांच्यातर्फे ॲडव्होकेट राहुल ठाकूर आणि ईडीतर्फे ॲडव्होकेट सुनील गोन्साल्विस यांचे सहाय्यक उपस्थित होते.